मी विनोद जिचकर, उप प्रादेशिक पर्यटन अधिकारी अकोला. सर्व अकोलावासियांना माझा सप्रेम नमस्कार. मित्रांनो, आज कोरोनाने सर्व जगभर थैमान मांडलेलं आहे आणि या अशा फार अवघड परिस्थितीतून आज आपण प्रवास करतो आहे. पण मला खात्री आहे थोड्याच दिवसात ही परिस्थिती संपेल. पण त्यासाठी आपल्याला काही गोष्टीची गरज आहे, ती म्हणजे संयम बाळगणे आणि सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करणे. मित्रांनो, प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये सध्या परिस्थितीत कार्यालयीन कामं बंद असली तरी जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यासाठी परवाने देण्याचं काम चालू आहे. काही प्रसंगी आंतरराज्यीय परवाने सुद्धा देण्यात येत आहेत, जेणेकरून बाहेर राज्यातून ज्या आवश्यक वस्तू आहेत, जीवनावश्यक वस्तू आहेत, त्याची वाहतूक योग्य आणि सरळ रीतीने व्हावी. तसंच या जीवनावश्यक वस्तूमध्ये भाजीपाला, फळ, अन्नधान्य, किराणा बाजार आणि शेतातून येणारा माल इत्यादी गोष्टीचा समावेश केलेला आहे. या सर्व गोष्टीसाठी आपल्याला जे परवाने लागतात, आवश्यक असतात, मला सर्व संबंधितांना विनंती करायची आहे की ज्यांना कोणाला असा परवाना आवश्यक असेल त्यांनी https://transport.maharashtra.gov.in या साईटवर अर्ज करावा आणि परवाना त्यांच्या ईमेलवर त्यांना प्राप्त करून देण्यात येत आहे. ही फॅसिलिटी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे सुरू करण्यात आलेली आहे आणि अतिशय सोपी पद्धत आहे. कार्यालयात प्रत्यक्ष यायचं काम नाही, आपल्या घरून आपण जर अर्ज केला तर लगेच आपल्या एक तासाभरात आपल्या ईमेलवर आपल्याला परवाना प्राप्त होतो. आज खरी गरज जी आहे ती सोशल डिस्टन्सिंगची, कारण हे कोरोना करता आपल्याकडे अजूनही कुठल्याही प्रकारचं औषध नाही आणि आज कोरोनाला जर आपल्या आयुष्यातून हद्दपार करायचा असेल तर आपल्याला सोशल डिस्टन्सिंग आणि स्वतःच्या तब्येतीची काळजी, इम्युनिटी मेंटेन करणे या जर बाबतीत आपण जर सांभाळल्या तर निश्चित रूपात आपण या मोठ्या प्रसंगाला आपण सहजरित्या फेस करू शकू आणि यातून बाहेर पडू शकू. धन्यवाद. मी विनोद जिचकर, उप प्रादेशिक पर्यटन अधिकारी अकोला. सर्व अकोलावासियांना माझा सप्रेम नमस्कार. मित्रांनो, आज कोरोनाने सर्व जगभर थैमान मांडलेलं आहे आणि या अशा फार अवघड परिस्थितीतून आज आपण प्रवास करतो आहे. पण मला खात्री आहे थोड्याच दिवसात ही परिस्थिती संपेल. पण त्यासाठी आपल्याला काही गोष्टीची गरज आहे, ती म्हणजे संयम बाळगणे आणि सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करणे. मित्रांनो, प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये सध्या परिस्थितीत कार्यालयीन कामं बंद असली तरी जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यासाठी परवाने देण्याचं काम चालू आहे. काही प्रसंगी आंतरराज्यीय परवाने सुद्धा देण्यात येत आहेत, जेणेकरून बाहेर राज्यातून ज्या आवश्यक वस्तू आहेत, जीवनावश्यक वस्तू आहेत, त्याची वाहतूक योग्य आणि सरळ रीतीने व्हावी. तसंच या जीवनावश्यक वस्तूमध्ये